तर छगन भुजबळ यांनी काल शरद पवार यांच्यावरती जोरदार टीका केलेली होती. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी उमेश पाटील आहेत, अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत. उमेश पाटील जी, आज छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत, आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका काय? हे पवार भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि आदरणीय पवार साहेब हे राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीनं सुद्धा एक महत्वाचे आणि ज्येष्ठ नेते आहेत. आणि त्यांना पवार साहेबांना भेटायला जायला कुणाला किमान भुजबळ साहेबांना तरी विचारून जाण्याची आवश्यकता नाही. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळेला आपण पवार साहेबांना वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी भेटत असतानाच यापूर्वी अनेक वेळेला पाहिलेलं आहे. आता जरी आम्ही ज्या काही वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असल्या तरी भुजबळ साहेब असतील, आमचे प्रफुल्लभाई पटेल असतील, अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, तटकरे साहेब असतील, ह्या सगळ्यांनी ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी बरोबर एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेला त्या निर्णय घेण्याच्या सर्व प्रक्रियेमध्ये त्या प्रक्रियेच्या अंतिम निर्णयापर्यंत येईपर्यंत आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर ती सल्लामसलत त्यावेळेला झालेलीच होती. पवारसाहेबांना फसवून, पवारसाहेबांच्या विरोधात जाऊन, पवारसाहेबांना न विचारता किंवा त्यांचा विश्वासघात करून असा कुठलाही निर्णय, हे जी सगळी मंडळी बीजेपी सोबत सरकारमध्ये आली तसा निर्णय त्यावेळेला कुणीच घेतलेला नव्हता. त्या सगळ्या निर्णयाच्या बाबतीमध्ये पवारसाहेबांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळं साहेबांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता आमच्या कुठल्याही नेत्यांच्या मनामध्ये यापूर्वी नव्हती, आत्ताही नाही. साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते आमचं दैवत आहेत, हे सातत्यानं आम्ही उल्लेखही करतो आणि तसं मानतोय. त्यामुळे साहेबांना भेटण्याच्या बाबतीत भुजबळ साहेब गेले याचा काही वेगळा संदर्भ घेण्याची काही आवश्यकता नाही. शेवटी आज आम्ही ते महाविकास आघाडीमध्ये आहेत, आम्ही महायुतीमध्ये आहोत, आमच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. आम्ही सरकारमध्ये आहोत, ते विरोधामध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते विरोधी पक्षाचे म्हणून ते आमच्यावर टीका करत असतात, आम्ही त्यांच्यावर टीका करत असतो. त्या भूमिकेच्या संदर्भातल्या टीका आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भातल्या टीका आहेत. आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्या वेळेला आपण एकमेकाच्या विरोधात असतो त्यावेळेला सार्वजनिक स्तरावर लोकांना आपली भूमिका पटवून देत असताना आणि त्या पद्धतीनं टीका टिप्पणी होतच असते, याचा अर्थ एकमेकाच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी एकमेकाला भेटू नये असा त्याचा अर्थ होत नाही. पवारसाहेबांना भेटायला कुणाला अडचण असण्याचं काही कारण नाही, त्याच्यातून वेगळ्या राजकीय अर्थ घेण्याचंही काही कारण नाही. निश्चित. उमेश पाटील, आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया या भेटीवरती दिली. आपण पुन्हा एकदा जाऊयात. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत. अभय सर, तुम्ही मगाचा बाईट ऐकलेला असेल, अत्यंत घणाघाती अशी टीका छगन भुजबळ यांनी कालच शरद पवारांवरती केलेली होती, त्या टीकेच्या दृष्टीनं सुद्धा आजची भेट